जय मल्ला रेसिपीज ह्या माझ्या चॅनलच्या वतीने आपल्याला नमस्कार करते आणि आज मी आपल्याला आलू पराठे कसे करतात आणि त्याला लागणारं साहित्य सांगते। पुरणपोळ्या करून जे शिल्लक राहिलेलं पीठ होतं ते हे मी पीठ घेतलेलं आहे। काय करायचं हाच विचार करत होते ह्या पीठाचं, तर ठरवलं आलू पराठे करूया। तर हे पीठ घेतलेलं आहे, गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे, एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे, दोन चमचे धणे पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, हिंग घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे आणि बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि 7 बटाटे मी उकडून त्यांची सालं काढून घेतलेली आहेत। सर्व बटाटे बारीक कुस्करून घेतलेली आहे। तर आता त्याच्यामध्ये मी जिरे पावडर आहे ते घालते, धणे पावडर आहे ते घालते, लाल तिखट, गरम मसाला, हिंग, मिरच्या, कांदा। सवीपुरतं मीठ। आता मी सगळं एकजीव करून घेते। सर्व जिन्नस एकत्र करून बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे। तर आता आपण पराठे करायला सुरुवात करूया। पराठा लाटून तयार झालेला आहे, तो आता भाजण्यासाठी मी तव्यावर टाकते। पराठा भाजण्यासाठी तव्यावर टाकलेला आहे। आता मी पराठा आहे तो परतून घेते। एक बाजू भाजून झालेली आहे, पराठा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलेला आहे, तो मी आता काढते। पराठा लाटून झालेला आहे, तो मी आता तव्यावर टाकते।
एक साइड व्यवस्थित रित्या भाजून झालेली आहे, तर आता मी हा परतते दुसरी साइड भाजून घेण्यासाठी। दोन्ही साइडने पराठा व्यवस्थित रित्या भाजला गेलेला आहे, तर आता मी तो तव्यावरून काढतो। अशा तऱ्हेने इतरही मी पराठे करून घेते। आलू पराठे तयार झालेले आहेत करून। हे आलू पराठे आपण दह्या बरोबर, केचप बरोबर, लोणच्या बरोबरही खाऊ शकता। आपणही एकदा हे करून पहावे आणि माझ्या जयमल्ला रेसिपीज ह्या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं। धन्यवाद।